गतवर्षी देशभरात सर्वोत्तम राहण्यायोग्य शहरामध्ये पुण्याने बाजी मारली होती. यावर्षी या स्पर्धेत टिकण्यासाठी 1% स्थानिक नागरिकांनी आपला अभिप्राय ऑनलाईन सादर करणे बंधनकारक करण्यात आलं आहे. यंदा या स्पर्धेमध्ये 114 शहरांनी सहभाग घेतला आहे, त्यामुळे नागरिकांना आपला अभिप्राय नोंदवावा असं आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलंय. केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या माध्यमातून देशभरामध्ये राहण्यायोग्य सर्वोत्तम शहर ही स्पर्धा घेतली जाते. यामध्ये 114 शहर सहभागी होत आहेत. मागच्या वर्षी म्हणजे 2018 पुणे शहराला देशामध्ये या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळाला. मोस्ट लिवेबल सिटी म्हणून या देशात प्रथम क्रमांक आपला मागच्या वर्षी आला. आणि यावर्षी ही स्पर्धा होत असताना याच्यामध्ये नव्यानं एक गोष्ट याच्यामध्ये ॲड केली गेली आणि ती म्हणजे सिटीजन फीडबॅक, जे नागरिकांचा अभिप्रायसुद्धा आता याच्यामध्ये त्याचा समावेश केला गेला. या माध्यमातून मी पुणेकर जनतेला आवाहन करू इच्छितो की आपलं शहर हे राहण्यासाठी सर्वोत्तम आहे हे आपण देशामध्ये दाखवून दिलं आहे. त्या संदर्भातला प्रथम क्रमांक मागच्या वर्षी या स्पर्धेमध्ये आपल्याला मिळाला आणि म्हणूनच या वर्षीपासून पुणेकरांना सुद्धा आवाहन मी करतो की आपलं सुद्धा मत जाणून घेण्यात येणार आहे या शहराच्या संदर्भामध्ये. मग कायदा सुव्यवस्था असेल, महापालिकेचं काम असेल, या संदर्भामध्ये आपल्या राहण्यासाठी जे मग घरांच्या किमतीच्या संदर्भातला विषय असेल, असे अनेक प्रश्न या संदर्भात आपल्याला विचारले जाणार आहेत. आणि म्हणून पुणेकरांना मी आवाहन करीन की आपल्या शहराचा प्रथम क्रमांक हा आपल्याला कायम ठेवायचा आहे. यासाठी जास्तीत जास्त पुणेकरांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हावं आणि आपल्या शहराच्या या स्पर्धेसाठी आपल्या शहराला आपण सपोर्ट करूया, आपल्या पुण्याला सपोर्ट करूया आणि पुन्हा एकदा प्रथम क्रमांक मिळवूया. यावन या निमित्ताने मी आपल्या माध्यमातून पुणेकरांना. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.